नाना देसाई हो इथेच राहतात पण आता नाहीयेत घरात. आपण कोण? नमस्कार. नमस्कार. मी मुकुंद सावे. नानांचे एक स्नेही भास्कर मराळे हे माझ्या परिचयाचे आहे. अच्छा अच्छा अच्छा. या ना आत्या. बस काही काम होतं का? हो, मराळ्यांकडून मला असं कळलं की तुमची काही जागा भाडे तत्वावर द्यायची आहे. हो, आहेत काही खोल्या काम. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. माझी मुलगी आणि जावई दिल्लीला असतात. बर. त्यांचे शेजारी गुरुचरण सिंग, त्यांचा भाचा दीपक वीज त्याच्या काही मित्रांसोबत मुंबईला येणार आहे. त्यांना 3-4 महिन्यासाठी खोल्या भाड्याने हव्या होत्या. मी नानांशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला. आपण? मी अमित देसाई, नानांचा मोठा मुलगा. बर बर बर. ऍक्च्युली तुम्ही तुमचा नंबर देऊन ठेवता का? मी नानांशी बोलतो, ते तुम्हाला फोन करतील. चालेल, उत्तम. मी बोलेन नानांशी. तुम्हाला काही हवंय? चहा, सरबत वगैरे? नाही, काही नको. फक्त पाणी द्या थोडं. हो, आणतो. वा, छान. घर फारच प्रसन्न आहे तुमचं. थँक्यू. तुमचा नंबर सांगा ना. हो, घ्या. 97 मुकुंद सावे ना? हो. बर, येतो मी. हो, या. तेवढं नानांना? हो, सांगतो मी. फोन करायला सांगतो. बर. जय हो, जय हो. मॅडम, काय आणलंय सांगा. काय हो? ओळखा ना, बघूया. ताडगोळे आणले आहेत, तुम्हाला आवडतात ना? अरे वा, थँक्यू थँक्यू. बरोबर, तुम्ही लगेच खाणार नसला तर फ्रीज मध्ये ठेवा. हा, ठेवते. तुमच्यासाठी सरबत आणू का? नको नको, नाव नका काढू. हो, जीवाची घालमेल झाली आहे. हो, एसी मध्ये हाडं दुखतात आणि उन्हाळ्यात गुदमारायला होत, त्यातून आज पोट जरा. खरंय. हो, तुम्ही स्वस्त बसा. पण ऐका ना, अमित दादांना बघायला जायचं राहिलंच आहे आपलं. कधी जायचं? म्हणजे ते हॉस्पिटल मधून आले तेव्हा लगेच त्यांना त्रास नको म्हणून आपण गेलो नाही. आणि आता जर ते ऑफिसला जायला लागले ना तर नंतर जाण्यात काही अर्थ नाही. हो, उद्या जाऊया आपण. मी ओल्या नारळाच्या करंजा करून घेते सगळ्यांसाठी. नारळ आहेत का घरात? नाही तर जाऊन घेऊन येतो. काही नको, शांत बसा. तुम्ही किती धावपळ करताय? तुम्ही फोनवर मागवते मी. बरं वाटतं रे, संध्याकाळच्या आंघोळीला पर्याय नाही रे बाबा सध्या. बरं, तुझं काय? ऑफिस कधीपासून जॉईन करतोयस? डॉक्टरला जाऊन विचारणार होतास ना? हो, मी. बरं वाटतंय रे, संध्याकाळच्या आंघोळीला पर्याय नाही रे बाबा. नाना आता हेच वाक्य असंच म्हणाले. बरं, तू काय सांगितलं नाहीस? डॉक्टरांकडे गेला होतास का? काय म्हणाले ते? नाही, जाऊन आलो. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यामुळे डॉक्टर म्हणाले उद्यापासून जायला हरकत नाही. व्हेरी गुड. सो उद्यापासून बॅक इन ऍक्शन. येस. बॉसला विचारलंस का तुझ्या? त्याला काय विचारायचं? त्याला आनंदच होईल मी गेलो तर. त्याला नाही, तिला, घरातल्या बॉसला. ओ नाही नाही, तिला जरा टेन्शन आहे. पण नाना, मी फार वेळ घरामध्ये नाही बसू शकत. राईट, पण तब्येतीने दिलेल्या येलो सिग्नल कडे दुर्लक्ष करायचं नाही. येस बॉस. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं नाना, तुम्हाला सांगायचं विसरलो मी. तुमचे ते मित्र आहेत ना मराळे, त्यांच्या रेफरन्सने गृहस्थ आले होते घरी, सावे नावाचे. बर. जागे संदर्भात विचारायला त्यांनी नंबर पण दिला. बरं झालं सांगित असते, मी फोन करतो त्यांना. मेघना, फोन वाचतोय. बघ ना आदित्य, प्लीज. आईच आहे. हॅलो आई, कशी आहेस? मी बरी आहे ग.
तुमच्याकडचीच खुशाली विचारायला फोन केला होता. अमित दादा कसे आहेत ग? चांगली आहे. डॉक्टरांनी आता ऑफिसला जायला परवानगी सुद्धा दिली. उद्या जॉईन होतात. हकुबाई हो का? नाही म्हणजे जॉईन होत आहे ते चांगलंच आहे ग, पण नेमकं ना आम्ही उद्या त्यांना बघायला येणार होतो. अगं पण या ना मग. अगं पण घरी कोणीच नसणार ना, म्हणजे माई पण नाही येत ना. हो पण नाना आणि विजयताई आहेत. या तुम्ही दुपारी आणि मी येईनच संध्याकाळी. ओके बरं बघतो. आणि हे बघ पोटात थोडी जागा ठेव, तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे मी. ओके डन. हो ठेवते. बाय बाय. आई बाबा येतात उद्या? हो ऐकलं मी. प्रयत्न करतो मी उद्या लवकर येण्याचा, पण सांगता येत नाही. आणि काय ग, तू एवढं जोरात म्हणालीस आईला, पण तुला तरी जमणार आहे का? हो रे, जाण्याची वेळ फिक्स असते पण येण्याच्या वेळेचा काही भरोसा नाही. म्हणालो होतो ना तुला, आयुष्यच बदलून गेलंय आपलं. चला ओरिजिनल हेड झोपूया. झालंच माझं, तू झोप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे तू आजपासून जाणार होतास ना? हो. मग म्हणजे बरं वाटत नाहीये का तुला? नाही काही प्रॉब्लेम झाला, मला दुपारी जायचंय. अरे बापरे, म्हणजे अजून टायमिंगचा घोळ आहेच का? त्याला काही इलाज नाही रे, डायट आणि झोप सांभाळणं एवढंच आपल्या हातात आहे. नाही नाही, आणि तू आता ते सांभाळशीलच, कडक स्कॅनर खाली आहेस ना तू आता. तुझं काही काम होत? काम कसलं रे, अर्चूची ट्रेसची ऑर्डर पूर्ण झाले, अर्थात विजयानेच केलंय सगळं. मी मनात म्हटलं निदान डिलिव्हरी तरी आपण करावी. ऍक्च्युली गाडी घेऊन जाणार होतो, पण म्हटलं त्याआधी तुझं शेड्यूल कन्फर्म करावं. अच्छा अच्छा. नाही मला 1 वाजता निघायचं, त्याच्यात येशील ना? हो नक्की, ठीक आहे जा घेऊन. ओके. पण मी येऊ तुझ्या बरोबर? अजिबात नको, तुला मिळतोय तेवढा आराम कर. मी जाऊन ये, कळलं ना? आणि संपव हे सगळं. चला सुरू झालं परत. जा आता उशीर लवकर ये. नाना. अगं मी आलो असतो बाहेर. अहो मी बोलवायला आले तेव्हा तुम्ही इतके गुंगले होतात ना की तुमची तंद्री मोडणं अगदी जीवावर आलं माझ्या. पण काय बघताय एवढं? अगं काही नाही, आमच्या कॉलेज मधल्या मित्रांचा एक ग्रुप फोटो शोधत होतो, तर हा सगळा खजिना हाती लागला. गुंगणार नाही तर काय? बघ बघ बघ, तू पण बघ, गुंग होशील. अय्या किती छान अटने असे जुने फोटो बघायला. नाना हे तुम्ही आहात? मग किती बारीक होता तुम्ही. माझं सोड, संजीवनी बघ कशी बारीक होती ती. ओ माय गॉड, खरंच माई इतक्या बारीक होत्या? नाही उगाच नाही तिला चिडवत मी वॉकला जाण्यावरून, बघ कशी नाजूक होती. आणि हे बाळ म्हणजे कोण आहे? दुसरे कोण, तुमचे पतिराज चिरंजीव आदित्य मनोहर देसाई. आदित्य? ही ओळख कोण आहे? नाही नाही. अर्चुताई? बघ कशी गबदूल होती, बोलून बोलून बडबड करून करून बारीक झाली पार. नाना आणि बघ, हा जांभळं टोपलं घातलंय ना हा अमित, लहानपणापासून शांत आणि समजूतदार. हो. आणि हे कोण आहे? माझे आई आणि अप्पा. हे बघ, हे माझे आजोबा, हे अप्पा, आणि मी कुठे आहे बघ ओळख. हा बघ, आजीच्या मांडीवर बसलेला, काळी टोपी घातलेला. नाना तुम्हाला आठवत का तुमच्या लहानपणीच? अरे म्हणजे काय, इथे पलीकडे गोवर्धनांची मोठी गोशाळा होती आणि त्याच्या पलीकडे नुसती शेती होती. अशा आकाशात बगळ्यांच्या माळा तरंगत असायच्या.
तुला सांगू तेव्हाचे आमचे कानात साठलेले ध्वनी म्हणजे पाखरांचे, गाईगुरांचे, त्यांच्या गळ्यातल्या घंटांचे, दळणाच्या जात्याचे, तांग्याच्या टापांचे, रामरक्षेचे, देवासमोरच्या घंटांचे. आणि आताच्या पिढीला रिंगटोन्स, लोकलचे भोंगे, कर्णकर्कश हॉर्न्स आणि एफ एम रेडिओ यांचेच आवाज ऐकू येतात. असो कालाय तस्मै नमः. पण आमच्या वेळी गंमत होती हे मात्र खरं. अर्थात प्रत्येक पिढी नवीन पिढीला असंच म्हणते म्हणा. पण ही देसाईवाडी बांधली कोणी? अरे कोणी म्हणजे काय, आपणच. आपण म्हणजे माझ्या आजोबांनी 1915 साली त्याआधी शेजारच्या गोवर्धनांच्या वाड्यामध्ये त्यांचं बिराड होतं. थांबा थांबा नाना, नक्की 1915? नक्की म्हणजे काय, बाहेर कोनशिलेवर कोरलेलं आहे तसं 18 आत्मदत्त 22 जून 1915. आत्मदत्त? माझ्या आजोबांच्या वडिलांचं नाव आत्माराम आणि आजीच्या वडिलांचं नाव दत्तात्रय. म्हणून त्या दोघांनी असं ठरवलं की आपल्या वडिलांची स्मृती जपायची आपण. म्हणून आत्माराम मधलं आत्म, दत्तात्रय मधलं दत्त असं म्हणून आत्मदत्त. आणि स्वतःच्या हिमतीवर घर बांधलं ना म्हणूनही आत्मदत्त. पण पुढे मग देसाई वाडी म्हणूनच ओळखायला लागले असेल. खूप गोड आहे सगळं. आणि आता मी या साखरीची एक कडी झाली याचा मला खूप अभिमान होतोय नाना. पण नाना, एक खूप मोठी गोष्ट तुमच्या लक्षात आली का? कुठली? हे साल चालू आहे 2015 आणि ही देसाई वाडी बांधली गेली 1915 मध्ये. म्हणजे या वर्षी देसाई वाडी 100 वर्षांची होणार. हो की ग. ए बाज ग विजया, ते बालवाडीतल्या मुलांना करतात ना तसं करू नकोस. मी माझी काळजी घेईन व्यवस्थित, कळलं का? अरे अमित, तुला नॅगिंग करण्यासाठी नाही म्हणत आहे मी, पण मला काळजी वाटते तुझी. आणि आणि आता निघताना कशाला वाद घालतोस रे तू? अरे मी अरे काय चाललंय, काय झालं विजय? अहो बघ ना नाना, ऐकतच नाहीये हा, उगाच वाद घालत बसलाय. वा काय वा नाना, मी नाही वाद घालत, ही वाद घालते माझी. तू वाद घालत होता दादा, तुम्ही गेला नाहीत अजून. काय काय परत बोल, काही कळलं नाही मला. काय झालं? अहो आज मला उशिरा जायचं होतं आणि त्या नात्यात उशिरच झाला माझ्याकडून. वा, जाता जाता सोडाल मला प्लीज. हो सोडतो, विचार. निघूया? हो निघूया ना. ते काय हिला वाटतं की मी पहिल्यांदा चाललो ऑफिसला, त्यामुळे काही सूचना देते मला ती. मी पडू नये, हरवू नये म्हणून, चुकू नये म्हणून. हो की नाही? अमितचा बास कर रे, अति नको करूस. हे घे आणि निघ. निघू? निघू नक्की. ग्रीन सिग्नल मिळाला ना. अरे तुला लेट आहे, चलो जान जाऊ. चला जाणे. हो नाना. कमाल आहे हा अमितची, एक शब्द म्हणून खाली पडू देणार नाही. आपण काही म्हटलं ना की त्याच्या वर त्याच काहीतरी म्हणणं असतच. अगं आपल्याकडे सगळ्यांचंच आहे तसं. तू तरी शब्द खाली पडू देतेस का? नाना घेतलीत लगे बाजू स्वतःच्या लेखाची. बर आता जेवायचं असेल तर मग मी कुकर लावते पटकन. सतीश येईपर्यंत गरम गरम भात रेडी होईल. ते ट्रेच काम झालं का पूर्ण? हो हो झालं एकदाच. अर्चूचा जीव तर भांड्यात पडला असेल. नाही पण विजय, खरंच संजीवनी नाही, मेघनाची नवीन नोकरी, अर्चू नाही, कोणीही नाही मदतीला, तरी ते ट्रेसचं काम पूर्ण केलं असतं. खरंच कौतुक वाटतं मला तुला. काय हो नाना, मी एकटीने थोडीच केले ते. सतीशय होताच की मदतीला. आणि खऱ्या कमाईसाठी का होईना, पण मुलांचाही हातभार लागलाच आहे त्याला. आणि कसं असतं ना नाना, मला असं वाटतं की आपल्या मनात काही विवंचना नसतील ना, तर कुठलंही काम करायला सोपं जात आपल्याला. पण तेच डोक्यात जर चिंता असतील तर कुठलंही काम जड वाटत. आपली ती अंजली आहे ना, तिच्याकडे बघून कळलं मला. म्हणजे कधी काळी तीही अशी हसरी खेळकर छान असेलच की हो, पण तिच्यावर जो प्रसंग आला ना, त्याच्यानं ती बिचारी कोमेजून गेली. तुम्हाला खरं सांगू का नाना, मला ना तिच्या डोळ्यात अशी सतत चिंता दिसते, एकटेपणा दिसतो, तिच्या भविष्याची काळजी दिसते, मुलाच्या भवितव्याचं टेन्शन दिसतं.
पण तरीही ना ती बिचारी नेटाने उभी हो एवढं सगळं करते ती आणि स्वतःच्या दुःखाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची किती काळजी घेते माहितीये का आणि आपण मात्र देवाने आपल्याला सगळं दिलंय तरी उगाचच तक्रारी करत असतो नाही अगदी खरं बोललीस नाना मी आलीच हो गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग मास्टर तुमच्या जवळ आहे का हो हे आज दोन लेक्चर्स ऑफ होती ना हो लगेच रिलीफ जाणवतो जरा उशिरा निघायचं असेल ना एकदम धावाधा होत नाही घरची चार कामही होतात दोन्ही आघाड्यांवर आपल्याला कामं करावी लागतात ना हो पण माझी जॉईंट फॅमिली आहे ना त्यामुळे खूप सपोर्ट मिळतो मॅम नाहीतर स्वतंत्र कुटुंब असणाऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टींचाच खूप व्याप होतो गॅस कामवाल्या शेजारच्यांच्या वेळेनुसार किल्ल्या हो ग माझ्याकडेही तेच आहे पण माझ्या घरची किल्ली माझ्याकडे काम करणाऱ्या बाईकडेच असते माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे पण हल्ली घरातली नवरे मंडळी घरकामात चांगलीच मदत करतात काही नाही ग प्रेम आणि समजूतदारपणा असावा लागतो मग कसं सगळं सुरळीत होतं ए पण अंजली आली नाही आज म्हणजे अगं उद्या स्टडी बोर्डाची मीटिंग आहे त्याचं काही मला काम करायचं होतं म्हणून मी आज लवकर आले म्हणजे इथेच बसून काही मुद्द्यांवर काम करेन तसंच नाईक सरांच्या मसुद्यावर पण काम करायचं होतं म्हणून लवकर आले तर हे मस्टर पाहिलं मस्टरमध्ये अंजलीची सहीच नाही आहे अंजली आली नाही आज पण तिची तर सकाळपासून लेक्चर्स होती काय हो तिचा काही मेसेज पण नाहीये अगं हो किती पॅनिक होते हे बघ तसंच काही महत्वाचं काम असेल की जे ती तुझ्याशी शेअर करू शकत नसेल मेघना अगं मैत्रीमध्ये आपण इतके पजेसिव्ह होतो की आपल्याला वाटायला लागतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे पण मेघना इथेच मैत्रीची कसोटी असते ही स्पेस द्यायची वेळ असते आणि मला असं वाटतं की तू अंजलीला तिची स्पेस द्यायला पाहिजे अगं हो पण मी तर तुझ्या स्पेसवर अतिक्रमण केलं नाही ना नाही नाही अजिबात नाही उलट मला खूप हलका वाटला तुम्ही अगदी अचूक सांगितलं मॅम धरतो आपण असा हट्ट नकळत प्रत्येक गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे असं पण मी हे चूक टाळेन हे बघ आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू हो सगळं नीट असू दे म्हणजे झालं बोल रे बोक्या हा चौकशीला फोन केलास ना काय खाल्लंस काय प्यायलास हा अरे वा 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 म्हणजे विजयाच्या आधी माझा नंबर लागला तर काय रे हा मला सांग ऑरेंज बेल अरे एकदम फर्स्ट क्लास तू बुलेटिन जारी करू शकतोस नाही आता चहा प्यायला खाली जातोच आहे तेव्हा ताज्या घडामोडी सांगतो काय फ्रेश डिलिव्हरी करून आणून दिलेली दिसतेस हो रे ऍक्च्युली खरं सांगू का टेन्शन गेलं आणि झोप आलीच होती त्यामुळे बिंदास ताणून दिली अमित ऍक्च्युली मी ठरवलंय आता ना झोप आली की झोपायचं आणि भूक लागली की खायचं आपण तसं करत नाही ना म्हणून गडबड होते असो मला सांग तू ड्राईव्ह वगैरे करत नाहीस ना
अरे नाही गाडीकडेच निघालो होतो. ओके 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 कॅरी ऑन. ऑल इज वेल ना? येस इज ऑल वेल. चल बाय. ओके बाय टेक केअर. हॅलो. काय ग मेघना, अगं तीन तीन मिस कॉल होते तुझे. मी मीटिंग मध्ये होतो जरा. सगळं ठीक आहे ना? सॉरी सॉरी सॉरी, सगळं ठीक आहे, डोंट वरी. मी ऍक्च्युली तुला एका वेगळ्याच कारणासाठी फोन करत होते. काय झालंय का एवढं? अरे आदित्य, तुला माहितीये का, आपल्या देसाई वडीला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तेही चक्क 22 जूनला. काय सांगतेस काय? तुला कोणी सांगितलंय? हॉलिडे अरे हे पण कमाल आहे, कोणाच्याच लक्षात कसं नाही आलंय. हो ना, नाना पण इतके खुश झाले ना. मला पण अगदी टेरिफिक वाटतंय आदित्य, है ना? बघ ना, आपण जिथे राहतोय ती वास्तू 100 वर्षांची साक्षीदार आहे. आपल्या वाडवडिलांचे संसार पाहिले त्या वास्तूने आणि आता आपलाही सुखाची साक्षीदार आहे. इतकं ग्रेट वाटतंय ना आदित्य मला. कधी तुझ्याशी एकदाचा शेअर करते असं झालं होतं. आणो, मी पण तुझ्या जागी असतो तर मलाही तसंच वाटलं असतं. सुन्न झालो यार मी एकदम. मी पण वेगळाच वाटतंय रे, म्हणजे सांगताच नाही येते. मेघना, ड्युटी कॉलिंग. येस येस, प्लीज कॅरी ऑन. आपण घरी गेल्यावर बोलूया. ओके चल बाय, टेक केअर. यू टू, बाय.